नांदगावचे आमदार सुहास कांदे राजकीय विधान करण्यात तरबेज आहे. बुधवारी त्यांनी थेट मंत्री छगन भुजबळ यांनाच आव्हान दिलंय. त्यामुळे नांदगाव मतदारसंघ पुन्हा एकदा भुजबळ विरुद्ध कांदे या संघर्षामुळे चर्चेचा विषय बनलाय. नेमकं काय घडलेलं आहे पाहूया एक खास रिपोर्ट. भुजबळ कांदे महायुतीचे वांदे. नाशकात महायुतीत कुरघोडीचं राजकारण. सुहास कांदेंचं भुजबळांना खुलं आव्हान. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मविया आणि महायुतीतील सर्वच पक्षांनी कंबर कसली. मात्र नाशिक जिल्ह्यात महायुतीत कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय. एकनाथ शिंदे गटाचे नांदगावचे आमदार कांदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी आव्हान देण्याची तयारी केली. याबाबत बुधवारी मंत्री छगन भुजबळांनी समीर भुजबळांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं एक ट्विट केलं. या ट्विटनंच कुरघोडीच्या राजकारणाची सुरुवात झाली. काय ट्विट होतं पाहूया. नाशिकच्या विकास कार्यात मला खंबीरपणे साथ देणारे मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष समीर भुजबळांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. समीर, नाशिक जिल्ह्यासह नांदगाव मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी तुला मनापासून सदिच्छा. या ट्विट नंतरच सुहास कांदेंनी थेट छगन भुजबळांनाच नांदगावच्या मैदानात येण्याचं खुलं आव्हान दिलंय. एवढंच नव्हे तर येवल्यातूनही आपली भुजबळांविरोधात लढण्याची तयारी असल्याचं कांदे म्हणतात. आम्ही काही संकेत वगैरे काही दिलेले नाही, उलट आम्ही महायुतीमध्ये सगळीकडे एकत्रितपणे काम करतो आहोत. समीर उभे राहणार की नाही नांदगावमध्ये? ते आता सध्या इथे गडावर गेलेले आहेत देवी दर्शनाला. तिथे देवी माताचा आशीर्वाद वगैरे घेत आहेत आणि शुभेच्छा आहे. ते शुभेच्छासाठी तर उभे राहतीलच ना, निवडणुकीसाठी नाही. आमदार ह्या नात्याने भुजबळ साहेबांना ही विनंती करेल की भुजबळ साहेब आपणच उभं राहावं आणि मी आपल्या समोर उमेदवारी करायला तयार आहे. किंवा जर समजा मी पक्षाला विचारणार आहे, आदरणीय शिंदेसाहेब आणि आदरणीय देवेंद्रजी ह्या दोघांनी मला सांगितलं येवल्यातून उभा राहा, तर मी भुजबळ साहेबांच्या विरोधात येवल्यातून सुद्धा राहायला उभा. त्यामुळे आमदार कांदेंचा हा बाण मंत्री भुजबळ यांच्या जिव्हारी लागण्याची आता शक्यता आहे. एकंदरीत आमदार कांदे आणि मंत्री भुजबळ यांच्यातील आरोप प्रत्यारोप आणि राजकीय खडाखडी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सुरूच राहणार आहे. त्यात महायुतीत बंडखोरी अटळ दिसते. त्यामुळे नांदगाव मतदारसंघ पुन्हा एकदा भुजबळ विरुद्ध कांदे या संघर्षामुळे चर्चेचा विषय ठरणार यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.